कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अजून पत्ता लागला नाही वही ताईचा, अवघडच झालं की हो. कुठे गेली असेल हो ताई, काय करत असेल? तिच्याकडे पैसे असत्याल नसत्याल काय बी कळना झालंय. खायचं प्यायचं काय करत असेल होती? त्यात बाहेर बघा की केवढा पाऊस आहे. अशातच तिला घराबाहेर हाकलंय हो. मोठ्या मालकासनी काय बी माणुसकीच नाही. म्हणजे बघा की मोठ्या मालकांनाही स्वतःचाच विचार करतात. तस बी ताई का नाही, त्यांच्या डोळ्यात खूपच होती बघा. म्हणजे आम्ही बी काय करू शकलो नाही ना, आमचं काय चालणार मोठ्या मालकांच्या पुढं. पर एक सांगू काय अधिपती, तुम्ही जर असतात ना तर तुम्ही असलं काय हूस दिलं नसतं आम्हाला ठावाय तर. पण खरं सांगू का, अक्षदाने बी असं नव्हतं करायला पाहिजे, म्हणजे सांगायला पाहिजे होत की मावशी किती फोन करत होती ते. आता मुद्दाम केलं का काय ते आपल्याला कसं कळणार का नाही. आता बघा की सुनबाई मोठ्या मालकाचंच नाव पुढं करायली हो. आता तिला तेवढं तर कळायला पाहिजे होतं का नाही, कुणाच ऐकावं काय ऐकावं. जर तिनं तुम्हाला फोन दिला असता का नाही तर ताईचा तुमचा संपर्क झाला असता बघा. म्हणजे ताई कुठं हाय काय हाय एवढं तरी तुम्हाला माहिती असतं. हाऊ एवढं माहिती असतं काय, आत्ता ती आपल्या बरोबरच असती होय का नाही. मम्मी माझं मत सांगू का, का अक्षदाने ना लय मोठी चूक केली. म्हणजे नाही का जेवढी मोठ्या मालकांची चूक आहे ना तेवढी तिची बी लय मोठी चूक आहे मम्मी. वय नाही तर काय, अहो अधिपती दोघं बी तेवढेच जबाबदार आहेत बघा ताई बाहेर जायला. ग बसता का आता दोघी, आधी डोसकं फिरलंय अजून फिरवू नका, चला निघा इथून. अहो पर आधी निघा इथून म्हणलं का नाही. बोल. अगं अक्षरा ऐक ना, म्हणजे मी ऐकलं ते खरं आहे का? काय ऐकलं तुम्ही? तुझ्या सासूबाई घरात नाही आहेत म्हणे, कुठेतरी निघून गेल्या. हो खरंय. अरे देवा, अगं तुझ्या असं कसं काय ग अक्षरा, कुठे गेल्यात? आणि काय बाबांमध्ये आणि त्यांच्यात काहीतरी वाद झाला, म्हणजे खटके तसे नेहमीच उडतात पण यावेळी जरा जास्तच झालं वाटत. आणि बाबांनी त्यांना घराबाहेरच काढलं. मग आता अक्षु अधिपतींचं कसं काय ग? काय सांगू तुला, ते सैरभैर झालेत अगदी, कशातच मन रमत नाही त्यांचं. आम्हा सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत मॅडमना शोधण्यासाठी, काहीच कळत नाहीये. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.